श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ। भक्तो नमस्कार। तुळशीला पाणी देताना हे तीन शब्द उच्चारल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात। भक्तो, मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी रोज तुळशीला पाणी दिल्याने काय होते या संदर्भात पौराणिक कथा सांगितली होती, आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत तुळशीला रोज पाणी देताना काय म्हणावे या। तर मग पाहूयात। एकेकाळी देवी सत्यभामाने भगवान श्रीकृष्णांना तुळशीला पाणी देण्याचे महत्व विचारले होते। तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामेला त्याचे महत्व सांगितले। तेव्हा देवी सत्यभामा बोलते, हे स्वामीनाथ, तुम्ही मला तुळशीला पाणी देण्याचे महत्व सांगितले आहे, पण आता तुम्ही मला तुळशीला पाणी कसे द्यायचे? तुळशीला पाणी देण्याची उत्तम पद्धत कोणती आहे, आणि तुळशीला पाणी अर्पण करताना मंत्र कोणता म्हणायचा? कृपया मला या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या। तेव्हा भगवान श्रीकृष्ण हरी देवी सत्यभामेला बोलतात, हे प्रिय सत्यभामा, मी तुला ज्याप्रमाणे तुळशीचे महत्व सांगितलेले आहे त्याचप्रमाणे तुळशीच्या रोपाला पाणी देताना मंत्रोपचार करण्याचे खूप महत्व आहे। हा मंत्र फक्त तीन शब्दांचा आहे, परंतु त्याचा प्रभाव हा मात्र खूप फायदेशीर आहे। त्यामुळे तुळशीच्या रोपाला पाणी देताना जर कोणी रोज हे तीन शब्द उच्चारेल तर लक्ष्मी देवी अक्षरशः त्याच्या घरात प्रवेश करते, त्याची गरिबी संपते, त्याला धनधान्य मिळते। तो मंत्र सांगण्यापूर्वी मी तुला तुळशीच्या या मंत्राचे महत्व सांगतो। या मंत्राच्या श्रवणाने माणसाची सर्व पापे नष्ट होतात। 100 वर्षे तुळशीला पाणी देण्याचे पुण्य मिळते। म्हणूनच हे देवी सत्यभामा, तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे। त्यावर देवी बोलते, हे परमेश्वरा, मी नक्कीच ही कथा अगदी मन लावून पूर्णपणे ऐकेन। तुम्ही मला तुळशीच्या मंत्राचे महत्व सांगा। पुढे श्री कृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, दक्षिणेला एक अतिशय सुंदर नगरी होती। त्या नगरात सुशर्मा नावाचा एक अल्पबुद्धीचा ब्राह्मण राहत होता। तो पापांचा शिरोमणी होता। त्याचा जन्म हा एक अशा ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता ज्यांनी पापी कृत्य करणाऱ्यांकडून अनेक पापी कृत्य शिकलेले होते। त्याच्या तुलनेत हा ब्राह्मण होता, परंतु त्याच्या कृत्याने तो अत्यंत दुष्ट होता। त्याने ना कधी पूजापाठ केली, ना जपतप केला, आणि नाही कधी आपल्या दारात आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य केले। दारात आलेल्या पाहुण्यांना काहीच न देता तो क्रूरपणे हाकलून द्यायचा। तो एक स्त्रीवादी असल्याने तो नेहमी इतर स्त्रियांवर मोहित असायचा। त्याला दारू पिण्याची सवय होती, तसेच तो मांसाहारही खात असे। दिवसा शेतात काम करून भाजीपाला विकून तो आपला उदरनिर्वाह करत असे, आणि रात्रीच्या वेळी तो वैश्याच्या व्यवसायात मग्न असायचा। अशा प्रकारे तो ब्राह्मण पुढील बरीच वर्षे आपले जीवन जगला। मग पुढे एके दिवशी तो सुशर्मा ब्राह्मण आपल्या बागेत भाजीपाला विकण्यासाठी भटकू लागला आणि भाजीपाला तोडू लागला। तेवढ्यात एका काळ्या सापाच्या रूपात त्या ब्राह्मणाला सर्पाने दंश केला आणि तो त्याच वेळी मरण पावला। त्यानंतर यमाचे दोन दूत त्याला घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्या ब्राह्मणाला यमलोकात घेऊन जाऊ लागले। यमाच्या दूतांसोबत तो वाटेत शोक विलाप करू लागला, तुम्ही मला कुठे नेत आहात, मला सोडा, माझा जीव सोडा, असाही तो वारंवार म्हणत होता। परंतु यमाच्या दूतांना त्याची दया आली नाही। ते म्हणाले, हे दुष्ट ब्राह्मणा, तुझ्या पापकर्मांमुळे तुला सर्पदंश झालेला आहे, आणि आता यमराज तुला कठोर शिक्षा म्हणून नक्कीच नरकात टाकतील। मग यमाचे दूत त्या ब्राह्मणासोबत यमलोकात पोहोचतात आणि साक्षात यमराजांसमोर उभे करतात। चित्रगुप्त त्या ब्राह्मणाचा हिसाब किताब बाहेर काढतात आणि यमराजाला सांगतात, हे धर्मराज, या ब्राह्मणाने लहानपणापासून ते मरेपर्यंत केवळ पापेच केले आहेत, त्याने कधी पुण्यकर्म केलेले नाही। त्यावर धर्मराज आपल्या दूतांना सांगतात, हे दूतांनो, घोर पाप करणाऱ्या या ब्राह्मणाला घेऊन जा आणि याला नरकात टाका। तेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि कुंभीपाक नरकाच्या भयंकर धगधगत्या आगीत टाकून देतात। अनेक वर्ष नरक यातनेच्या शिक्षेला भोगल्यानंतर त्या ब्राह्मणाला पुढच्या जन्मी बैलाचे शरीर मिळते। पुढे बैल म्हणून जन्म घेतल्यानंतर तो भार वाहू लागला। त्याच्या मालकाने त्याच्याकडून रात्रंदिवस राबराब राबून काम करून घेतले। पुढे मग कालांतराने जेव्हा त्या बैलाची ताकद कमी झाली तेव्हा तो बैल त्या मालकाने एका लंगड्या माणसाला विकला। तो लंगडा माणूसही आपले ओझे वाहून नेण्यासाठी त्या बैलाचा वापर करत असे, त्याच्या पाठीवर बसून तो हिंडत असे। अशा प्रकारे त्या बैलाने पुढील 8 वर्षे त्या लंगड्या माणसाचे ओझे वाहून नेले। मग एके दिवशी तो लंगडा माणूस त्या बैलाच्या पाठीवर बसतो आणि एक उंच डोंगरावर जाऊ लागतो। बराच वेळ तो डोंगर चढत असल्यामुळे तो बैल खूप थकला, त्याची शक्ती क्षीण झाली आणि काही वेळाने तो बैल तिथेच बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला आणि तिथेच त्याने आपल्या जीवनाचा शेवटचा श्वास घेतला। तेव्हा तिथे जवळपास हजर असलेल्या लोकांना त्या बैलाची खूप दया आली। त्यांनी त्याच्या तोंडात पाणी टाकायला सुरुवात केली।
तेव्हा त्यांच्यामध्ये एक सद्गुणी व्यक्ती होता. त्याने आपले पुण्य त्या बैलाच्या कल्याणासाठी दिले. ते पाहून इतर लोकांनाही स्वतःचे सद्गुण आठवले आणि त्यांनी आपले काही पुण्य त्या बैलाला दिले, जेणेकरून त्याला मोक्षाची प्राप्ती व्हावी. त्याच गर्दीत एक वैश्याही उभी होती आणि प्रत्येक जण आपापले पुण्य त्या बैलाला देत आहे हे पाहून वैश्याने आपले पुण्य त्या बैलाला दिले. काही वेळाने तो बैल मरतो. त्यानंतर यमदूत त्या ठिकाणी येतात आणि त्या ब्राह्मणाचा आत्मा त्या बैलाच्या शरीरातून काढून यमलोकात घेऊन जातात. त्याला यमराजांसमोर उभे केले जाते आणि त्याचा हिशोब चित्रगुप्त पाहतो. तेव्हा तो चकित होतो, कारण की त्या वैश्याने त्या बैलाला दिलेले पुण्य फार मोठे आहे आणि त्याच पुण्याच्या प्रभावाने त्या ब्राह्मणाच्या सर्व जन्मांची पापे नष्ट होतात. तेव्हा यमराज ही त्या ब्राह्मणाच्या सर्व पापांची क्षमा करतात आणि म्हणतात, हे ब्राह्मणा, त्या वैश्याने तुला तिचे स्वतःचे पुण्य देऊन तुझ्यावर खूप मोठे उपकार केलेले आहेत. केवळ तिच्या याच पुण्यांच्या कारणामुळे तुझ्या सर्व जन्मांची पापे नष्ट झालेली आहेत. आणि यमराज त्याला पुन्हा मनुष्य जन्म देतात. यावेळी तो पुन्हा पृथ्वीवर येतो आणि एका ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतो. त्या महान सद्गुणांच्या पुण्यांच्या प्रभावामुळे त्याला या जन्मात आपल्या मागील जन्मांच्या गोष्टींच्या घटना आठवू लागतात. पुढे कालांतराने तो ब्राह्मण मोठा झाल्यानंतर त्याला ते आठवू लागले की त्याच्या मागील जन्मात तो बैल असताना एका वैश्याने त्याला तिचे पुण्य दिलेले होते आणि म्हणूनच त्याला त्या वैश्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती. आणि त्या महान सद्गुणाबद्दल जाणून घेण्यासाठी तो त्या वैश्याचा शोध घेतो आणि तिच्या शोधात तिच्या नगरात जाऊन पोहोचतो. ती वैश्या आता म्हातारी झालेली होती. मग जेव्हा त्याला ती वैश्या दिसली तेव्हा तो तिच्या समोर जातो आणि तिला पूर्ण श्रद्धा भावनेने पुन्हा पुन्हा नमस्कार करतो आणि त्या वैश्याचे आभार मानू लागतो. हे पाहून ती वैश्या त्याला म्हणाली, हे ब्राह्मण, तू कोण आहेस आणि माझे आभार का मानतोस? मी तुझ्यासाठी काय काम केले आहे ज्यामुळे तू मला नमस्कार करतोस? तेव्हा ब्राह्मण म्हणतो, हे माते, मी तोच बैल आहे ज्याला तू तुझे स्वतःचे पुण्य दिलेस. माझ्या पाप कर्मांमुळे मला माझ्या मागील जन्मी बैल व्हावे लागले. त्या डोंगरावर मी मरत असताना तू मला तुझे पुण्य दिलेस आणि तुझ्या त्या सद्गुणांच्या प्रभावांमुळेच आज मी पुन्हा मनुष्य जन्म घेतला आहे. तू दिलेल्या पुण्यामुळे मला माझ्या मागील जन्माच्या सर्व गोष्टी आठवतात. परंतु हे माते, त्यावेळी तू मला असे कोणते पुण्य दिले होते ज्यामुळे माझ्या मागील सर्व जन्मांची पापे नष्ट झाली? आणि हेच जाणून घेण्यासाठी मी आज येथे आलेलो आहे. मला त्या पुण्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. तेव्हा ती वैश्या म्हणाली, हे श्रेष्ठ ब्राह्मणा, मी माझ्या आयुष्यात एकही सत्कर्म केलेले नाहीये, परंतु माझ्या घरामध्ये एक पोपट आहे जो पिंजऱ्यात राहून नेहमी काहीतरी बोलत राहतो, जे ऐकून माझे अंतःकरण शुद्ध झालेले आहे. आणि त्या पोपटाने उच्चारलेल्या मंत्राचे पुण्य मी तुला दान केले होते. मग ती वैश्या आणि तो ब्राह्मण त्या पोपटाकडे जातात आणि त्याला विचारू लागतात, अशोका, तू कोणता मंत्र जपत असतोस ज्यामुळे आमचे प्राण वाचले? तो मंत्र तुला कोणी शिकवला आणि त्या मंत्राचा अर्थ काय आहे? तेव्हा त्या पोपटाने आपल्या मागील जन्माची कथा सांगण्यास सुरुवात केली. तो पोपट बोलू लागला, हे श्रेष्ठ ब्राह्मण, मी माझ्या मागील जन्मी एक ब्राह्मण होतो. माझ्या ज्ञानाच्या अभिमानाने गर्वाने मी आंधळा झालेला होतो. मी माझ्या गुरूंचा शिक्षकांचा कधीच आदर केला नाही, नेहमी त्यांचा अपमान केला. मला माझ्या ज्ञानाचा इतका अभिमान वाटू लागला की त्या कारणास्तव माझा राग खूप वाढला आणि मी सर्वांचा तिरस्कार करू लागलो, इतर माणसांना हीन समजू लागलो, विद्वानांचा अपमान करू लागलो आणि नंतर मी मरण पावलो आणि मला यमलोकात नेण्यात आले. मी आदरणीय लोकांचा आणि शिक्षकांचा गुरूंचा अपमान केल्यामुळे मला पुढील जन्मात या पोपट कुळात टाकण्यात आले आणि माझा जन्म एक पोपट म्हणून झाला. मी माझ्या पाप कर्मांमुळे माझ्या लहान वयातच मी माझ्या आईवडिलांकडूनही विभक्त झालो. तेव्हा मी झाडाच्या फांदीवर बसून रडत होतो आणि त्याच ठिकाणावरून काही ऋषी मुनी जात होते. त्यांनी माझे दयनीय रडणे ऐकून मला त्यांच्यासोबत आपल्या आश्रमात घेऊन गेले. तिथे त्या आश्रमात त्यांनी मला एक सुंदर पिंजऱ्यात ठेवले, माझी चांगली काळजी घेतली. ते मला रोज खायला घालायचे आणि शिकवायचे. त्या ठिकाणी ते ऋषीमुनी त्यांची बायका आणि मुले सगळे रोज तुळशीला पाणी द्यायचे आणि तुळशीसमोर मंत्र जपायचे. तो मंत्र त्यांच्या मुखातून पुन्हा पुन्हा ऐकून मी तो मनात ठेवला आणि तेव्हापासून मला तो मंत्र माहित आहे आणि मी तोच मंत्र रात्रंदिवस म्हणतो. आणि त्या मंत्राच्या प्रभावामुळे मी कधीही मरण पावलो नाही आणि आज मी 100 वर्षांचा झालेलो आहे आणि एवढ्या वर्षापर्यंत जगलो. त्या दरम्यान एके रात्री एक चोर त्या ठिकाणी आला आणि तिथून मला चोरून नेले आणि नंतर या वैश्याने मला त्या चोराकडून विकत घेतले. या वैश्याच्या घरी आल्यानंतरही मी तो मंत्र आजही जपत राहिलो,
जे ऐकून या वैश्येचे मन व अंतःकरणही शुद्ध झाले आणि तिने हे वैश्येचे काम सोडून भगवान विष्णूंची आराधना सुरू केली. याच मंत्राच्या प्रभावाने माझ्या मागील जन्मांची सर्व पापे नष्ट झाली आणि त्याच मंत्राच्या प्रभावाने या वैश्येचा आत्माही पवित्र झालेला आहे. अशा प्रकारे हे ब्राह्मण देवतेच्या त्याच पुण्ययोगाने तुम्ही पापमुक्त झाला आहात. पोपटाने ब्राह्मण व वैश्येला संपूर्ण कथा सांगितली. ती ऐकून ब्राह्मण व वैश्या दोघे अत्यंत आनंदित झाले. त्या दोघांनी रोज तुळशीला पाणी सुरू केले आणि त्यांनी मंत्राचा जप सुरू केला. मग त्या मंत्राच्या प्रभावाने पोपट, ब्राह्मण आणि वैश्या हे तिन्ही दिव्य विमानात बसून विष्णू लोकात मोक्ष पावले. श्री कृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुळशीच्या या मंत्राच्या प्रभावाने त्या पोपटाची, त्या वैश्येची आणि त्या ब्राह्मणाची सर्व पापे नष्ट झाली. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने तुळशीला जल अर्पण करताना या मंत्राचा दररोज जप केला पाहिजे. हे देवी, तो मंत्र अशा प्रकारे आहे. भक्तो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ओम वृंदावन्ये स्वाहा, ओम वृंदावन्ये स्वाहा. श्री कृष्ण सांगतात, जी स्त्री दररोज तुळशी समोर या मंत्राचा जप करेल ती भाग्यवान होईल. जो पुरुष तुळशी समोर या मंत्राचा जप करेल त्याला अमर्यादित धनसंपत्ती प्राप्त होईल. ज्या घरासमोर तुळशीची रोज पूजा केली जाईल त्या घरात लक्ष्मीचा वास असेल. तुळशीचा हा मंत्र राजकल्पतरू आहे, ते सर्व फळ देणारा आहे. म्हणून तो कोणी तुळशीसमोर या मंत्राचा जप करेल त्याला पूर्ण सिद्धी प्राप्त होते. महिलांनी आंघोळ करून, केस बांधून, कपाळावर कुंकू लावून रोज तुळशीला पाणी द्यावे आणि या मंत्राचा जप करावा आणि सोबत रोज तुळशीच्या रोपाभोवती फिरावे. याने सर्व दोष नष्ट होतात. रोज सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावावा आणि श्री विष्णूंचे स्मरण करावे. असे रोज केल्याने त्या व्यक्तीला धनाची प्राप्ती होते. अशा घरात धनाची कधी कमी होत नाही. बघतो, आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक, तोची एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.